आर्टिकल 112 अर्थसंकल्पामध्ये जो खर्च आहे, बरोबर, जो खर्च आहे हा काय दोन प्रकारचा खर्च असतो. एक असतो संचित निधीवर प्रभारित खर्च, एक काय असतो संचित निधीवर प्रभारित खर्च, दुसरा असतो संचित निधीमधून केलेला खर्च. हे दोन प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता आपण काय करूया, हे दोन्ही गोष्टी शिकून घेऊया. महत्त्वाचं आहे, यावर नक्की प्रश्न असतो. परत एकदा सांगतो, आर्टिकल 112 नुसार संचित निधी जो आहे यामधनं जो खर्च केला जातो हा खर्च दोन प्रकारचा असतो. एक असतो संचित निधीवर प्रभारित खर्च, दुसरा असतो संचित निधीमधून केलेला खर्च. दोनही वेगवेगळे प्रकार आहेत, आपण ते सोप्या भाषेत समजून घेऊयात. चला तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया, समजून घ्या संचित निधी म्हणजे काय. एक सगळ्यात बेसिक मुद्दा लक्षात ठेवा, भारत सरकारकडं येणारा जो सगळ्याच्या सगळा पैसा असतो ना, मेजॉरिटी पैसा, मॅक्सिमम पैसा, हा सगळ्याच्या सगळा पैसा भारत सरकार ज्या फंडमध्ये किंवा ज्या निधीमध्ये जमा करतो त्या निधीला आपण संचित निधी या नावानं ओळखतो. भारत सरकारकडे येणारा जो सगळ्याच्या सगळा पैसा, जे सगळ्याच्या सगळं आहे, हे आपण ज्या ठिकाणी जमा करतो त्याला आपण संचित निधी किंवा कॉन्सॉलिडेटेड फंड या शब्दानं ओळखतो. बरोबर, आता पहा, कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया किंवा प्रत्येक राज्याचा स्वतःचा वेगळा काय असतो, संचित निधी असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या संचित निधीमधनं तुम्हाला एक रुपया जरी खर्च करायचा असेल तर तो एक रुपया खर्च करण्यासाठी तुम्हाला संसदेच्या परवानगीची गरज असते. इथं संसदेची परवानगी म्हणजे काय, संसदेचा कायदा. याचाच अर्थ काय असतो, संसदेच्या परवानगी शिवाय संचित निधीमधून तुम्ही एक रुपयाही खर्च करू शकत नाही. आणि इथं संसदेची परवानगी म्हणजे कोणतं बिल, कोणतं बिल सांगा, आत्ता शिकवलंय, विनियोजन विधेयक, म्हणजे काय, अप्रोप्रिएशन बिल. राहील लक्षात, म्हणजे संसदेच्या परवानगीशिवाय आपण या संचित निधीमधून पैसे खर्च करू शकत नाही. म्हणजे संचित निधीमधून पैसे खर्च करण्यासाठी संसदेची परवानगी आवश्यक असते. संसदेची परवानगी म्हणजे विनियोजन विधेयक, म्हणजे अप्रोप्रिएशन बिल. हे कोणत्या कलमांमध्ये येतं, हे येतं आर्टिकल 114. आणि मगाशी मी काय सांगितलं, आर्टिकल 114 काय करतं, आर्टिकल 114 सरकारच्या खर्चाच्या बाजूला कायदेशीर करतं. काय करतं, आर्टिकल 114 सरकारच्या खर्चाच्या बाजूला कायदेशीर करतं. अप्रोप्रिएशन बिल पास झालं की ऑटोमॅटिकली सरकारची खर्चाची बाजू कायदेशीर होते. राईट.